शासकीय सेवेत अधिकारी असलेले सुशील गर्जे यांच्या वन्यजीव छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरू आहे. गेल्या 15 वर्षांपासून सुशील गर्जे वन्यजीव छायाचित्रणाचा छंद जोपासत आहेत. वन्यजीवांची रोडावत चाललेली संख्या त्यांना चिंताजनक वाटते, त्यामुळे फोटोग्राफीतून ते वन्यजीव वाचवण्याचा संदेश देत आहेत. पुरातत्व विभागात अधिकारी असलेले सुशील गर्जे यांनी टिपलेली ही वन्यजीव छायाचित्र पाहणारा नकळत वेगळ्याच दुनियेत हरवून जातो. प्रत्यक्ष जंगलातलं वातावरण आणि थरार ही छायाचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात. मुंबईतल्या जहांगीर कला दालनात एंडेंजर्ड अर्थात लुप्त पावणारे या शीर्षकाखाली भरवलेल्या या प्रदर्शनात लुप्त पावत चाललेल्या काही प्राण्यांची छायाचित्रही गर्जे यांनी मांडली आहेत. मूलतः प्राण्यांना वाचवा हा संदेश देणं हाच या प्रदर्शनामागचा त्यांचा मुख्य उद्देश आहे. कारण निसर्ग चक्रामध्ये वाघ हा सगळ्यात अपेक्स सगळ्यात वरच्या याच्यावर आहे, आणि जर वाघ जर नामशेष झाला तर सगळं निसर्ग चक्रच याच्याने कोलमडून जाईल. आणि ह्या भावनेतून मग मी असं एक माझ्या मनात आलं की जरी मी शासकीय सेवेत असेल तरी थोडंसं हे जर आपण एक चांगल्या पद्धतीने जर काम केलं आणि एक समाज मन जर तयार करायचा प्रयत्न केला तर ह्याच्यातनं एक लोकभावना जागरी होईल आणि हे सगळं आपण वाचू शकू आणि हे सगळं येणाऱ्या पिढीला आपण दाखवू शकू की आपल्याकडे इतका सुंदर वन्यजीव आहे. आणि त्या भावनेतून मग मी हा सगळा एक माझा छंद जोपासला आणि आज ते मी प्रदर्शनाच्या रूपाने मी लोकांसमोर दाखवत आहे की हे सगळं सुंदर आहे आणि हे आपण जपायला पाहिजे. वाघ हा अन्न साखळीतला मुख्य घटक आहे. वाघ संपला तर निसर्गाचा संपूर्ण समतोलच बिघडणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे सुशील गर्जे यांच्या या प्रदर्शनाच्या केंद्रस्थानीही वाघच आहे. जंगलात एकटा वावरणारा वाघ, शिकार करणारा वाघ, कुटुंबवत्सल वाघ अशी वाघाची वेगवेगळी रूपं आपल्याला इथं पाहायला मिळतात. याखेरीज या प्रदर्शनात वन्यजीव प्राण्यांबरोबरच निसर्गाच्या विविध रंगछटाही आपल्याला पाहायला मिळतात. भारतातल्या ताडोबा, बांधवगड, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, रणथंबोर यासह परदेशातल्या केनिया आणि इतरही देशांतल्या अभयारण्यात फिरून सुशील गर्जे यांनी ही छायाचित्र टिपली आहेत. शासकीय सेवेत राहूनही वन्यजीवांवरच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या रक्षणासाठी गर्जे यांनी जोपासलेला हा छंद आपल्यालाही वन्यजीवांच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.